चंदगड तालुक्यातील कोवाड येथील ताम्रपर्णी नदीकाठावरील 150 फूट जमीन खचली. संबंधित विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे. मागील काही दिवसात झालेल्या मान्सूनपूर्व वळी पावसाच्या तडाक्यामध्ये कोवाड येथील ताम्रपर्णी नदीकाठावरील गट क्रमांक 186, 187 व 188 मधील जमीन जवळपास 150 ते 200 फूट खचून संबंधित शेतजमिनीला धोका निर्माण झाला आहे. या जमिनीमध्ये झाडे, विद्युत वाहिनीच्या तारा, पोल तसेच संबंधित शेतकऱ्यांच्या कृषी पंपाबरोबरच पेट्या देखील असून या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. तांबाळा नावाने असलेल्या नदीकाठावर ज्योतिबा चुडापा वांद्रे यांच्यासह तुकाराम भोगन व लक्ष्मण कुठरे या शेतकऱ्यांच्या ऊसाखालील जमिनी आहेत. सद्यस्थितीत जमिनीमध्ये बऱ्याच ठिकाणी खोलवर भेगा पडल्या असून येथील शेतकरी वर्गाने धास्ती घेतली आहे. या भागातील सर्व शेतीला ताम्रपर्णी नदीचा वेढा असून या जमिनीवरील नदीकाठचा भाग मोकळा ठेवला असून या जमिनीवरून कृषी पंपांना वीज पुरवठा करणारी उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे. तसेच नदीकाठच्या या मोकळ्या भागामध्ये शेतकरी वर्ग गवत करतात. सीएल न्यूजच्या प्रतिनिधींनी संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना म्हणाले की 15 दिवशीच्या पावसामुळे अचानक पाऊस पडल्यामुळे एकदम पाणी शेतामध्ये भरल्यामुळे 2.5 ते 3 फूट आमचं शेत जवळजवळ 150 फूट खालती 3 फुटाच्या खाल नदीमध्ये घसरून गेलेलं आहे. त्यामुळे जाणाऱ्या पुढच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वाटेचा अडचण होणार आहे आणि सगळी आमची जी गवत आणण्याची किंवा ह्याची जी वर्दळ आहे ती सगळी त्या वाटेतूनच असल्यामुळे जाण्यायेण्याचा प्रश्न उद्भव होणार आहे. पाण्याच्या मोटरी संपूर्ण सगळ्यांच्या मोटर तिथेच आहेत. त्या काढणं किंवा ह्या करणं ह्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या झाल्या आहेत. तेव्हा शासनानं याची दखल घेऊन त्वरित त्याच्यावर उपाय करावा. मागील वर्षी आलेल्या पुरामध्ये झालेल्या नुकसानीला सामोरे जातात न जातात तोवर येथील शेतकऱ्यांसमोर सदरची जमीन नदीमध्ये वाहून जाण्याचे नवीन संकट उभे राहिले आहे. या जागेवर इतर शेतकऱ्यांना गुरांना वैरण तसेच शेतीला पाणी देण्यासाठीचे मोटर इत्यादी कामासाठी कायम ओवर असतो. त्यामुळे वेळीच या ठिकाणी संबंधित विभागाने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. नाहीतर ही जमीन नदीमध्ये वाहून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कोवाडहून संजय पाटील, CN News प्रतिनिधी.